नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुदर्शन चौधरी. मी प्रॉपर धुळे जिल्हा सवाई मुक्टी इथं माझं काम सुरू आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे गावरान कोंबडी पालन. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण शेड बांधले. तर मी जे भांडे घेतले ते सेकंड मध्ये घेतलेत. 21 भांडे आहेत आणि 90 रुपयेप्रमाणे मी भांडे घेतलेत. तर माझा शेडचं टोटल डिक्टो काम आता पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, ही मुर्गा जाळी म्हणतात ही लावलेली बाहेर, आणि आपला अतिशय साध्या पद्धतीचा शेड आहे मित्रांनो. आणि पूर्ण क्षेत्राला जे फ्री रेंजसाठी कंपन केलं आहे ते पण इथल्या इथून लाकूड तोडून केलेलं आहे मित्रांनो. इथपर्यंत आपलं कंपाऊंड झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण एकदम स्वस्तात काम केलं आहे. खूपच कॉस्ट कटिंग केलेली आहे. हे आपण इथं एंट्रान्स ठेवलेला आहे. हे बाजूचं पण क्षेत्र आपलंच आहे. इथून आज आपण टोटल फिन्सिंग ही केलेली आहे. तर फक्त तिथं काटेरी जे झाडं असत बोर किंवा बाबडीचे ते लावायचे बाकी आहेत. इकडे या साईडला लावून झालेले आहेत. तिकडे गहू काढणं चालू आहे आपलं. तर अशा पद्धतीने आपलं कुंपण आहे मित्रांनो, एकदम दाट घेतलेले आहे. मध्ये म्हणजे कसं आहे, आपले पक्षी मोकळे फिरत राहतील तर मध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नको आहे. आपण पक्ष्यांसाठी पालक आणि मेथी घास लागवड केलेली आहे. पालक पण खूप गर्द आणि मोठा झालेला आहे. तर अगोदरच आपण सगळं नियोजन आहे. आजच हे शुपालक आहे आणि ही कोथंबीर आहे. कोथंबीर म्हणजे आपण मेन पर्पज आपला तर कोंबड्यांनाच खाद्यासाठी आहे, पण आपली बॅच किंवा आपल्या कोंबड्या अजून आलेल्या नाही, त्याच्यामुळे आपण हे विकतो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने. मागच्या वेळेस मी 3000 रुपयाची कोथंबीर विकली. ही परत 2 किलो कोथंबीर आहे. हिला आज पाणी भरू आपण. आणि इथं पूर्ण शुपालक आणि मेथी घास लागवड केलेली आहे. आणि हा शेड आपला असा दिसतो मित्रांनो. मागच्या साईडला पत्थर पॅक केलेले आहेत आणि पुढच्या साईडला पण पत्थर, आजूबाजू जाळी आणि खाली सिमेंटची वॉल आहे जी 2 फुटी. खाली आपण दगड रचलेले आहेत आणि त्याच्यावरती वॉल घेतलेली आहे. इकडे आपण मेथी घास लावलेला आहे. मध्ये हे थोडं गवत वाढलेलं आहे पण ते पण आता हे कटिंग चालू आहे. हे बघा, बाहेरची जी फिन्सिंग आहे ती फिन्सिंग एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जाड तार येतो टमाटा तार म्हणून तो बांधलेला आहे. आणि हे टोटल आता उद्या आपण कंप्लीट करणार आहोत. तर इथं आता ही जी गवत आहे इथं आपण रोटांबाजूच्या क्षेत्रात रोटा मारणार आहोत. ही आपलं शेड आहे मित्रांनो, अतिशय साधा सिंपल शेड आहे. खूप कमी खर्चात बांधकाम झालेलं आहे. इथं दरवाज्याच्या खाली मी खोदून दगड भरले आणि दगडावर 2 इट्यांचं बांधकाम घेतलं आहे आणि फक्त सिमेंटचं पाणी ओतलेलं आहे. अजून त्याच्यावर सिमेंटचं पाणी ओतणार आहे. आणि हे जे बाजूला पत्र आहे पत्रांच्यावर पण पूर्ण सिमेंटचा माल टाकून घेतलेला आहे. त्याच्यामुळे पॅकिंग खूप चांगल्या पद्धतीने राहील. हा दरवाजा आहे. दरवाजा लॉक करून दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला दरवाजा इथं लॉक होतो आणि शेडचा एंट्रान्स असा दिसतो मित्रांनो. तर खूप चांगल्या पद्धतीने आपलं शेड आलेले. मी आता मध्ये एंट्री मारत आहे. इथून कुठूनच आपण गॅप सोडलेला आणि मध्ये अशा पद्धतीने हे जे पोल आहेत सिमेंटचे पोल. मागची साईड बघा, 1000 स्क्वेअर फूटचे हे भांडे. आता हे सामान, आता आपल्याला कावेरीची चिक्स टाकायचे मित्रांनो 500. त्याच्यासाठी फुल प्लॅनिंग चालू आहे. आजूबाजूचं कंपाऊंड झालं, वर ताडपत्री टाकली गेली की मी कावेरीचे 500 चिक्स मागवणार आहे. भविष्यात कोंबडींना खूप मोठी डिमांड येणार आहे. त्या पद्धतीने आपलं त्या असं काम चालू आहे. तर हे जास्त करून मी जे काम आहे ते घरच्या घरीच केलेले. बाजूची वॉल म्हणा, मुरूम टाकणे वगैरे. आणि साधा असल्यामुळे आपल्याला काही जास्त मजुरी वगैरे काही लागलेली नाही. तर फ्री रेंज करायचं असेल आणि कुक्कुटपालन करायचं असेल तर हा धंदा ना कॉस्ट कटिंगचा आहे. जितके तुम्ही कमी पैसे टाकाल
आणि जेवढे तुम्ही काटकसर कराल तेवढा तुमचा बेनिफिट, पण हवे त्या ठिकाणीच काटकसर पण केली पाहिजे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. खूप धन्यवाद तुमचे.